में लगे रिले तो पर पाण्यावर पाणी काढलं की ते दिसतात पाण्याची चर्चा झाली तुम्ही बघत होता की आपल्या होणार क्वालिटी असेसमेंटला साधारणपणे काय क्वालिटी असेस केली क्वालिटी पॅदर किती पॅरामीटर 7 पॅरामीटर आहेत की कधी निघतं त्याच्यानंतर त्याच्यात किती विटॅमिन्स आहेत त्याच्यानंतर त्याच्या स्टेजेस काय आहेत पिकण्याचे त्याच्या मार्फत काय त्याच्या मार्फत आर्मी दोन स्टेजे मार्फत काय नाही 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 तुम्ही माहिती द्या क्लाउडला भेटत असतो आणि दिदी मागे दिदी थोडंस मागे ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स तरी वापरलेलं आहे प्रॅक्टिकल यूज सर आता आपण बनाना काही करतो शक्यतो कच्चे आणतात शेतातून आणल्यानंतर ते स्टोरेज ठेवतो आपण पिकवण्यासाठी वगैरे त्याच्यामध्ये काही केमिकल्स वगैरे आपण ॲड करून ते पिकवण्यासाठी ठेवतो त्याच्या वेगवेगळे स्टेजेस असतात मग आपण जे स्टोरेज रूम असते बनवण्याचे त्याच्यामध्ये गोडाऊन थोडक्यात तर त्या स्टोरेज रूममध्ये आपण गॅस सेन्सर इन्स्टॉल करणार वेगवेगळे गॅस सेन्सरवर काय करून आपण जो गॅस रिलीज होणार आहे बनवण्यामध्ये त्याच्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये त्याची वेगवेगळी क्वांटिटी रिलीज होते गॅस मग आपण याच्यामध्ये प्री डिफाईंड एक लिमिट सेट करणार की त्याच्यामध्ये जनरली बनाना टिकताना किंवा रॅपिंग होताना कुठल्या स्टेजला बनाना वेल म्हणजे असतो किंवा खाण्यासाठी योग्य असतो विक्रीसाठी योग्य असतो त्या स्टेज तो डिटेक्ट करणार प्रत्येक वेळी जो काय बी आपण त्याला तिथं जाऊन चेक करायची वगैरे गरज नाही मग ते रिलीज केल्यानंतर ॲटोमॅटिक आपल्याला लक्षात येईल की तो बनाना पिकला आहे किंवा नाही प्रोजेक्ट केलं चांगलं आहे पूरक आहे हे आपण आता इन्स्टॉल करणार आहे सर वापरण्यासाठी किंवा प्रोडक्शनमध्ये आणण्यासाठी काय केलं आता सध्या आम्ही चालू आता आम्ही टेस्ट केली अंडर टेस्ट आहे 2 महिने झालं तयार झालं आहे हा पडे आणि मातीपासून रिंग्स
आणि हे स्नॅक्स तयार केले ओके फिश फीड तयार केले फिश फीड मेनं वापरून तयार केले वाईल्डमध्ये तसं आपण एका छोट्या टँकमध्ये आर्टिफिशियली बनवतोय त्या फिशला बेटर त्यांचं नॅचरल एन्व्हायरमेंट आहे बायोटॉकमध्ये आहे ना बॅसिलस ग्रुपचे जे बॅक्टेरिया असतात त्याचं कल्चर फर्मेंटेशन वगैरे करून टँकमध्ये आपण ॲड करतो ज्याने नॅचरल जी फिश फिसीज असतील फिशचं जे वेस्ट असतं ते परत कन्वर्ट होतं त्यांच्या फीडमध्ये जे हेल्दी न्यूट्रिशन्स असतं त्यांच्यासाठी त्यांनी फिश फीडची कॉस्ट पण कमी होती आणि त्यांचं न्यूट्रिशन आणि फॅट प्रोटीन कंटेंट सगळं सगळं फार्मिंग कशाचं साईड बिझनेसच केला जातो ते शेती आहे फिश फार्मिंग आहे डक फार्मिंग केलं आहे तिकडं आपलं लाईव स्टॉक फार्मिंग आहे सर आणि हे केज कल्चर आहे हे समुद्रात केलं जातं केज कल्चर समुद्रात नदीवर हे केज कल्चर केलं जातं म्हणजे नॅचरल ह्यानं फार्मिंग केलं जातं म्हणजे माशांच्या ह्याच्यापासून तयार केलं म्हणजे हे माशांसाठी तयार केलं खाद्य खाद्य माशांचं खाद्य केला की हो लाईफ टाईम पूर्णपणे सुरूच राहणार पाणी पिंप पाणी काय सोल्युशन काय नाही सोल्युशन फक्त एवढंच आहे की पूर्ण ऑइल असतं आपण फक्त व्हिनेगरमध्ये कलर मिक्स करून आणि फक्त थोडासा सोडा ॲड करून त्याला जर टाकला तर ते कायम चालूच राहतं चमकतं का रात्री पूर्ण चमकतं लाईट जर आपण खाल्लं त्याला फोकस दिला ना तर पूर्ण एकदम ग्लोईंग दिसतं याचं काय तुम्हाला रिलेशन समजलं म्हणजे मास आणि एनर्जी यांचं जे रिलेशन आहे एनर्जी हा समथिंग टू डू विथ द स्पीड ऑफ लाईट डायरेक्ट तुम्हाला याच्यातनं काही आकलन होत आहे का काय समजत तुम्हाला का या इक्वेशन मध्ये तसं नको तसं कसं आपण भाषण जनरली म्हणतो ना ते तर मोठेच माणसं आहेत अरे पण मोठे कशाने शरीराने मोठे विचाराने मोठे मोठे रोगी आहे
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात याच पद्धतीनं ज्या लोकांच्यामध्ये असा इनिशिएटिव्ह असतो अशीच मुलं पुढच्या वेळेला भविष्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये पुढे येतात हे माहिती आहे. इंजिनिअरिंग म्हणूनच फक्त व्यवसायात येत आहे असं नाही आहे, तर सायन्सचे पण खूप विद्यार्थी व्यवसायात आलेले मी पाहिलेले आहे. तर सर्वांना या प्रदर्शनासाठी शुभेच्छा आणि सर्वांना भविष्य काळासाठी शुभेच्छा. धन्यवाद. मी मनापासून शुभेच्छा देतो. ज्ञानापासून विज्ञानाकडे, पण विज्ञानाचा रूपांतर तंत्रज्ञानामध्ये करण्यासाठी आपण सर्वांनी जो काही प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नासाठी मी आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. विशेषतः विज्ञान महाविद्यालयामध्ये आम्ही जे 1 ते 13 हे स्टॉल पाहिले आणि त्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये जी काही क्युरी निर्माण केली आणि त्या क्युरीचं अनुरूप असं उपकरण निर्माण केलं त्याच्यासाठी ते सर्व विद्यार्थी, त्यांचे सर्व शिक्षक यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपला जो संपूर्ण वर्षातला जो बेस्ट ऑफ बेस्ट प्रोग्राम आहे एका अर्थाने हे कार्निव्हलच आहे. आपला आजचा जो काही सायन्स डे फेअर आहे याच्यासाठी मी महाविद्यालय आणि आपण सर्व घटक यांना मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक पण उपस्थित आहेत. ज्या काही गोष्टी आम्हाला उद्योग उभारताना अडचणी येतात, सुदैवानं आम्ही आज अशा परिस्थितीत आहोत की आम्ही तुम्हाला जी लागेल ती मदत करू शकतो. इथं ज्या वेळेशी मॅन्युफॅक्चर असतो सातारा संलग्न आहे, मग ते FSSI असू दे